अरबी समुद्रात भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेला लक्षद्वीप हा सुंदर अशा बेटांचा समूह लक्कादीव मिनिकॉय आणि अमिनी दिवी या तीन बेटांच्या समूहाला लक्षद्वीप असं म्हटलं जातं लक्षद्वीपमध्ये पर्यटनासाठी देशविदेशातून लोक येत असतात भारतातला सगळ्यात लहान केंद्रशासित प्रदेश असला तरी लक्षद्वीप भारताच्या सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे या बेटावर भारताचं मोठं नाविक तळ असल्यामुळं भारतीयांना सुद्धा इथल्या काही बेटांवर पर्यटनाला जायची परवानगी नाहीये भारताच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाचं असलेलं हे बेट काबीज करण्याचा डाव पाकिस्ताननं फाडीनंतर आखला होता त्यामुळंच हे बेट पर्यटनाच्या दृष्टीनं जितकं नयनरम्य आहे तितकाच त्या बेटाचा भारतात सामील होण्याचा इतिहास सुद्धा थरारक आहे तोच इतिहास आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेऊया नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू एकोणीसशे सत्तेचाळीसला ब्रिटिशांनी रॅडक्लिफ बॉर्डर आखून भारत आणि पाकिस्तानची फाळणी केली ही फाळणी धर्माच्या आधारावर करण्यात आली होती म्हणजेच जिथे हिंदू बहुसंख्या आहेत तो भाग भारताला आणि मुस्लिम बहुसंख्या आहेत तो भाग पाकिस्तानला देण्यात आला पण त्यावेळेचा सा भारत संस्थानिकांच्या संस्थानात आणि ब्रिटिश प्रांतांमध्ये विखुरलेला होता त्यावेळी भारतात पाचशे बासष्ट संस्थानं होती या संस्थानांनी भारतात राहायचं की पाकिस्तानात जायचं याचं संपूर्ण स्वातंत्र्य ब्रिटिशांनी संस्थानांच्या प्रमुखांना दिलं होतं त्यामुळे ही संस्थानं आपल्या देशात विलीन करण्यासाठी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश कामाला लागले होते तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आणि व्ही पी मेनन यांनी प्रत्येक संस्थानं भारताच्या नकाशावर आणण्यासाठी जंगजंग पछाडलं कधी नुसत्या चर्चा करून तर कधी सैनिकी कारवाया करून संस्थानं भारतात विलीन करण्यात येत होती जम्मू काश्मीर जुनागड आणि हैदराबाद ही संस्थानं सोडली तर इतर सर्वच संस्थानांनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला होता पण फाळणी करताना जी रेडक्लिप बॉर्डर राखण्यात आली त्या बॉर्डरमध्ये लक्षद्वीपचा सहभाग नव्हता ते एखादं संस्थान सुद्धा नव्हतं त्यामुळं लक्षद्वीपवर कोणाचंही वर्चस्व नव्हतं तिथली जनता सुद्धा मोठ्या प्रमाणावर अशिक्षित होती त्यामुळे आपण कोणाच्या बाजूने जावं याचा निर्णय घेणं त्यांच्यासाठी कठीण होतं एक प्रकारे लक्षद्वीपची अवस्था ही वाऱ्यावर सोडल्यासारखीच होती लक्षद्वीप ताब्यात घेण्याचा एकच मार्ग होता तो म्हणजे लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आणि लक्षद्वीपवर आपला हक्क सांगायचा लक्षद्वीपवर भारत आणि पाकिस्तान यांच्यापैकी जो देश आधी पोहोचेल त्या देशाच्या नकाशावर लक्षद्वीप दिसणार होतं आता लक्षद्वीपमध्ये नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या ही मुस्लिम होती त्यामुळं ते भेट पाकिस्तानलाच मिळायला हवं असा महम्मद अली जिनांचा दावा होता ते मिळवण्यासाठी जिनांनी जोरदार हालचाली सुरू केल्या लक्षद्वीपवर पाकिस्तानचा चांद तारा फडकवण्यासाठी जिनांनी एक जहाज पाठवायचं ठरवलं संस्थानांमध्ये विखुरलेल्या भारताला एकत्र आणून एकसंध संघराज्य बनवण्यासाठी प्रयत्न करणारे भारताचे लोह लोहपुरुष आणि तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल लक्षद्वीपचं सा सागरी सुरक्षेच्या दृष्टीने असलेलं महत्व जाणून होते लक्षद्वीप गिळंकृत करण्याचा पाचचा मनसुबा सरदार पटेलांना कळला काहीही करून लक्षद्वीप पाकिस्तानला मिळता कामा नये यासाठी पटेलांनी सुद्धा स्ट्रॅटेजी आखायला सुरुवात केली त्यांनी ताबडतोब तामिळनाडूतल्या मुदलियार ब्रदर्सना तातडीनं लक्षद्वीपवर जाऊन तिरंगा फडकवायला सांगितलं आता हे मुदलियार ब्रदर्स कोण तामिळनाडूच्या आर्कोटमधले लक्ष्मणस्वामी मुदलियार आणि रामास्वामी मुदलियार हे दोघं भाऊ मुदलियार ब्रदर्स म्हणून ओळखले जातात ह्या दोघांना ट्विन स्टार्स ऑफ आरकोट असंही म्हटलं जातं हे दोघंही भाऊ त्या काळातली मोठी आसामी होते लक्ष्मणस्वामी मुदलियार यांची एकोणीसशे एकोणपन्नास पन्नासच्या काळात डब्ल्यू एच ओच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती तर रामास्वामी मुदलियार हे युनायटेड नेशनच्या इकॉनॉमिक आणि सोशल काउन्सिलचे पहिले अध्यक्ष होते या मुदलियार ब्रदर्सवर सरदार पटेलांचा विश्वास होता त्यामुळे त्यांनी लक्षद्वीपवर तिरंगा फडकवायची जबाबदारी ह्या दोघा भावांवर सोपवली या दोघांनी सो सुद्धा पटेलांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला त्यांनी स्थानिक प्रशासनाला ताबडतोब हालचाली करायला सांगून लक्षद्वीपच्या दिशेनं कूच केलं जेणेकरून पाकिस्तानचं जहाज पोहोचायच्या आत भारताचा तिरंगा लक्षद्वीपवर फडकेल आता पाकिस्ताननं कितीही प्रयत्न केले तरी लक्षद्वीप हे भारताच्या जास्त जवळ आहे त्रावणकोर पोलीस आणि मुदल्यार ब्रदर्स लक्षद्वीप मध्ये पोहोचले आणि त्यांनी बेटावर तिरंगा फडकवला यानंतर काही वेळातच त्यांना अरबी समुद्रात लक्षद्वीपच्या दिशेनं पाकिस्तानचा झेंडा असलेलं एक जहाज येताना दिसलं या जहाजाच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय पोलिसांनी तयारी सुद्धा केली पण आधीच भेटावर भारताचा राष्ट्रध्वज बघितला आणि भेदरलेल्या पाकिस्ताननं लक्षद्वीपच्या वेशीवरूनच युटन घेतला असं म्हटलं जातं की लक्षद्वीपवर तिरंगा फडकल्यानंतर फक्त अर्ध्या तासानं पाकिस्तानचं जहाज लक्षद्वीपच्या वेशीवर येऊन धडकलं होतं त्यामुळे जर अर्धा तास उशीर झाला असता तर पाकिस्ताननं लक्षद्वीपवर आपला ताबा मिळवला असता जर त्यावेळी असं झालं असतं तर भारताच्या पश्चिम किनारपट्टीला चांगलाच धोका निर्माण झाला असता पाकिस्ताननं चीनच्या सहाय्यानं ना मोठं नाविकत्व निर्माण करून भारताला आव्हान देण्याचा प्रयत्न केला असता उत्तरेत जम्मू काश्मीरमधून ज्याप्रमाणे भारतात कुरबुरी केल्या जातात त्याचप्रमाणे पश्चिमेकडून सुद्धा भारतावर दबाव आणण्यासाठी पाकिस्ताननं मागे पुढे पाहिलं नसतं जरी भारतानं लक्षद्वीप पाकिस्तानकडून जिंकलं असतं तरी त्यासाठी मोठ्या प्रमाणावर युद्धाचा खर्च झाला असता आणि अनेक सैनिकांना आपले प्राणसुद्धा गमावे लागले असते त्यामुळेच लक्षद्वीपवर मिळवलेल्या सहज विजयाला फार मोठं ऐतिहासिक महत्त्व आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टीचा आणि मुदल्यार ब्रदर्सच्या कार्यतत्परतेचा हा विजय होता त्या विजयाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आपल्या मन की बातमध्ये गौरवोद्गार काढले होते तर मित्रांनो लक्षद्वीपची ही माहिती सांगणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका